कुकडीच्या पाण्यावरून पुणे विरुद्ध सोलापूर आणि नगर हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. अर्थात यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांना देखील घेरलं जातं आणि यामध्ये विशेषतः नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेले असतात. तर निवडणुका आल्यानंतर हा मुद्दा जास्तच तापतो आणि अशातच आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील साकळाई या योजनेवरून राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. याबद्दलचं राजकारण नेमकं काय आहे हे या व्हिडिओमधून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नगर जिल्ह्यातील नगर आणि श्रीगोंदा या तालुक्यातील 35 गावांसाठी साकळाई उपसा सिंचन ही योजना राबवण्यात येणार आहे. तर ही योजना राबवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणला नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली आहे. तर तब्बल 2 कोटींचा निधी त्यांनी यासाठी मंजूर केलाय आणि या योजनेसंदर्भातच नगरमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार असलेले सुजय विखे, त्याचबरोबर माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे आत्ताचे अध्यक्ष असलेले शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीवर चांगलीच तोफ डागली. कर्डिले यांनी तर थेट आरोप करत अजित पवारांमुळेच ही योजना होऊ शकली नाही, त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये भाजपचे आमदार आणि खासदार निवडून आल्यावरच ही योजना होणार असल्याचं सांगितलं. या योजनेअंतर्गत येणारी सर्वच गावं ही खासदार सुजय विखे यांच्या मतदारसंघातील आहेत, त्यामुळे या योजनेवरून ते नेहमीच राष्ट्रवादी या पक्षावर टीका करताना दिसतात. नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम हे पुण्यातील नेते करतात असा आरोप अनेकदा विखे यांनी केलाय. त्याचबरोबर असा आरोप करताना त्यांचा रोख देखील पवार कुटुंबियांकडे असतो. तर या योजनेची अंमलबजावणी झाल्यास श्रीगोंद्यातील या 35 गावांमधील मतदान हे संबंधित उमेदवाराला मिळण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. या अगोदर राष्ट्रवादीचे आमदार राहिलेले राहुल जगताप यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यावेळी जलसंपदा मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी थेट उत्तर दिलं होतं की कुकडीचं पाणी आता या योजनेसाठी मिळणार नाही. मात्र त्यानंतर लगेचच 2019 विधानसभा निवडणुकांचा प्रचार करताना देवेंद्र फडणवीसांनी या योजनेचं आश्वासन नगरकरांना दिलं होतं. तर त्यानंतर आता पुन्हा एकदा या योजनेच्या सर्वेक्षणाला त्यांनी मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर याच योजनेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी देखील एक डाव खेळला होता. त्यांनी देखील या योजनेसाठी उपोषण केलं होतं, त्यामुळे आता या योजनेच्या सर्वेक्षणाला मिळालेली मंजुरी ही आपल्याच उपोषणाचं फलित असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तर गेल्याच वेळी त्या नगर लोकसभेसाठी आप या पक्षाकडून निवडणूक लढल्या होत्या, त्यामुळे त्या देखील साकळाई या योजनेचा राजकारणासाठी उपयोग करू पाहत आहेत. मात्र या सर्व प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र चांगलेच अडचणीत आले, कारण ते आपल्याच नेत्यांविषयी बोलू शकत नाहीत आणि याच परिस्थितीचा फायदा घेतलाय तो भाजप या पक्षाने. कारण भाजपकडून आता राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ पातळीच्या नेत्यांवर देखील या साकळाई योजनेवरून टीकेची तोफ डागण्यात येते. तर या साकळाई योजनेबाबत सांगायचं झालं तर गेल्या 25 वर्षांपासून या योजनेचा मुद्दा राजकारणासाठी चांगलाच गाजतो, मात्र अनेकदा जलसंपदा विभागाने या योजनेतील त्रुटी देखील समोर आणल्या आहेत. तर आता या योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली असून दुष्काळी गावांना पाणी मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. मात्र प्रत्यक्षात ही योजना सुरू होणार का, दुष्काळी गावांना खरंच पाणी मिळणार का, की गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राजकारणाप्रमाणे भविष्यात देखील या योजनेवर फक्त राजकारणच होणार हे येणारा काळच सांगेल. त्यामुळे मंडळी, पुणे, नगर आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांमध्ये कुकडीच्या पाण्यावरून नेहमीच वाद पाहायला मिळतो. तर इकडे आता या साकळाई योजनेवरून देखील राजकारण तापलेलं असताना तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. त्याचबरोबर बातम्यांच्या अधिक अपडेट्ससाठी आमच्या letsup.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.